कोल्हापुरात पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचलं तर काही रस्ते पुराच्या पाण्याने वेढले गेले. कोल्हापूरच्या आजरात शनिवारी पहाटे 5 पासून सकाळी 9 पर्यंत मुसळधार पाऊस झाला. या पावसानं आजरातील संभाजी चौक परिसर जलमय झाला होता. त्यामुळे पाण्यातूनच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिकांना कसरत करत वाट काढावी लागली. तर याच पाण्यातून वाहनधारकांचीही ये जा सुरू होती. त्यामुळे पाण्याच्या लाटा दुकानांच्या कठड्यांवरती आदळत होत्या. दरवर्षी आजरात मुसळधार पाऊस झाल्यानंतर संभाजी चौक परिसर जलमय होतो. पाणी जाण्यासाठी असलेली गटारे अरुंद असल्याने हा प्रकार घडतो. तसंच आजरातील साळगाव बंधारा पाण्याखाली गेला. चित्री धरणात 47%, आंबेओहोळ 50%, खाणापूर 35%, एरंडोळ 91%, उच्चंगी 39%, तर चिकोत्रा 40% भरलेला आहे. तर शाहूवाडी तालुक्यातील कडवी नदीलाही पूर आल्याने महामार्गावरील घोडसवडे पुलावर पाणी आलं. शनिवारी पहाटे 6 पुलावर 1.5 पाणी होतं. पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढत असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे कडवी नदीचं पुराचं पाणी कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर असणाऱ्या घोळसवडे पुलावर आलं होतं. काही वेळ याच पाण्यातून वाहतूकही सुरू होती. परंतु पावसाचा जोर जसा कमी झाला तसं पुलावरील पाणी देखील ओसरू लागले. लोकमतसाठी कोल्हापूरहून व्हिडिओ सौजन्य, सदाशिव मोरे, राजेंद्र लाड यांच्यासह मी दुर्वादळ दिली.